खांदा वसाहतीमधील रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याकडे सिडकोने सातत्याने दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पावसाने थैमान घातल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या कारणाने भारतीय जनता पक्षाने श्रमदान करून हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला आहे. या कामी माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड आणि युवा मोर्चा अध्यक्ष अभिषेक धोपी यांनी पुढाकार घेतला आहे. पनवेल महापालिकेने हे रस्ते दुरुस्त करण्याकरिता सकारात्मक भूमिका घेतली आहे. महासभेने मंजुरी सुद्धा दिली आहे, परंतु निविदा प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने सध्या महापालिकेचे हात बांधले आहेत. सिडकोने महापालिकेकडे बोट दाखवत एक प्रकारे हात वर केले आहेत. त्यामुळे भाजपच्या लोकप्रतिनिधींनी आणि युवा कार्यकर्त्यांनी श्रमदान करून ज्या ज्या ठिकाणी अत्यंत धोकादायक खड्डे आहेत तेथे माती आणि खडी टाकून खड्डे बुजवले आहेत.